विधायक जयंत पाटिल ने भी किसानों का मुद्दा उजागर कर केंद्र सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि इस केंद्र सरकार किसानों को तोड़ने का काम कर रही है। काल अचानक कांद्याला निर्यात बंदी केलेली आहे। मधल्या काळामध्ये डिसेंबर अखेर पर्यंत 40% निर्यातीवर एक्सपोर्ट ड्यूटी बसवलेली होती। आता कहर करून केंद्र सरकारने कांद्यावर पूर्ण निर्यात बंदी केलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या कांद्या उत्पादकाचा पेकाट मोडण्याचं काम केंद्र सरकारच्या धोरणातून आज चालू आहे आणि महाराष्ट्र सरकार त्याबद्दल कोणतंही कृती करत नाही। महाराष्ट्र सरकारने ताबडतोबीने केंद्राशी संपर्क साधून ही कांदा निर्यात बंदी रद्द करावी अशी मागणी सभागृहात आम्ही आज केलेली आहे। सर्व विरोधी पक्षांनी ही मागणी करत असताना केंद्र सरकारच्या कडून या निर्यात बंदी उठवण्यासाठी ताबडतोब राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत। त्याचबरोबर केंद्र सरकारने आणखीन एक वेगळा निर्णय काल घेतला, तो म्हणजे राज्यातल्या ऊस उत्पादकांना गेले 3-4 वर्ष इन्सेंटिव्ह देऊन डिस्टरी उभा करण्यासाठी सांगितली। सगळ्यांनी इथेनॉलचे शेकडो कोटी रुपये खर्च करून प्लांट उभे केले आणि त्यासाठी 3 स्तराचे दर, सी मोलॅसिसवर, बी हेवीवर आणि सिरपवर म्हणजे ज्यूसवर जे इथेनॉल काढतील त्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे दर देऊन इन्सेंटिव्ह दिले आणि काल अचानकपणाने हे सगळं रद्द करण्याचा निर्णय केला। फक्त सी मोलॅसिसवर इथेनॉल करण्याच्यासाठीच आता परवानगी आहे। बी हेवीवर जे करतात त्यासाठी सकाळी झालेला निर्णय दुपारी थोडा मॉडिफाय केंद्र सरकारने केला आणि सांगितलं की बी हेवीचं जे आधीची कमिटमेंट आहे ती आम्ही पूर्ण करू आणि सिरपवरून ज्यांनी इथेनॉल करायचं ठरवलेलं आहे त्यांना तर पूर्णपणाने त्यांनी रद्द केलं। महाराष्ट्रात आणि देशामध्ये असे अनेक कारखाने आहेत, ऊस उत्पादकांचे सहकारी कारखाने की ज्यांनी डिस्टिलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत। केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आज दुर्दैवाने अचानक यूटर्न मारून राज्यात आणि देशामध्ये साखर पुरेशी असताना साखर उत्पादक ऊस उत्पादकाला साखरेच्या माध्यमातून दिलासा बऱ्यापैकी दर असताना मिळत असताना देखील या इथेनॉलवर बंदी करण्याचं, ज्यूस टू इथेनॉलला या रूटला बंदी करण्याचं काम केंद्र सरकार करतंय। स्वतःच धोरणं जाहीर करायची, देशात गुंतवणूक करायला लावायची, त्यांना इन्सेंटिव्हच्या योजना आखायच्या आणि अचानक एक दिवशी साखरेच्या किमती जरा वाढत आहेत का काय या भीतीनं पूर्णपणाने साखरेला बंदी, कांद्याच्या किमती वाढत असतील तर कांद्याला बंदी, कापसाच्या किमती वाढत असतील तर त्याच्यावरही आणखीन काही। आज केळी आणि द्राक्ष ही बांगलादेशला जातात, बांगलादेशने आयात कर बसवलेला आहे, त्याविषयी केंद्र सरकार आणि भारत, आपण एवढा मोठा देश आहे, आपला बांगलादेशवर प्रभाव पडू शकत नाही। बांगलादेशी निगोशिएट करून आपण त्यांची केळीवरची द्राक्षावरच्या इम्पोर्ट ड्युटी कमी करू शकत नाही। संत्र्याच्यासाठी देखील हीच परिस्थिती आहे, संत्र्यावर देखील इम्पोर्ट ड्युटी केली आहे। आता संत्र्याचा सीझन संपत आला त्यावेळी राज्य सरकारमधले प्रमुख म्हणतात की आम्ही संत्र्याच्यासाठी निर्यात तिथं आयात शुल्क ज्यांनी लावलेलं आहे त्यातला काही भाग आम्ही उचलू, पण आता ज्यांना शक्य होतं त्यांनी केलं आणि आता पूर्णपणाने संत्र्याचा सीझन संपत आलेला आहे आणि म्हणून राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या निर्यातीबद्दलच्या धोरणात आडकाठी घालणारं धोरण केंद्र सरकारचं आहे। राज्य सरकार त्याबाबतीत काहीही आवाज उठवत नाही, त्यामुळं ऊस उत्पादकांच्यावर अन्याय, कांदा उत्पादकांच्यावर मोठं संकट या केंद्र सरकारने आणलंय आणि आसमान मैक आत्ताच अवकाळी पावसाला कांदा उत्पादकांनी तोंड दिलेलं आहे। फार मोठ्या प्रचंड नुकसान कांदा उत्पादकाचं झालं आहे, संत्रा उत्पादकांचं झालं आहे, पण त्यासाठी कोणताही पुढचं पाऊल मदतीचं न येता आज त्यांच्यावर ही कुऱ्हाड धोरणात्मक आणण्याचं काम केंद्र सरकार करतंय आणि आमचं महाराष्ट्राचं सरकार त्याबाबतीत काही करत नाही। अवकाळी पावसाला मदत नाही, दुष्काळाला मदत नाही, पूर्णपणाने केंद्र सरकारच्या हो म्हणण्यात राज्य सरकारची ताकद आता खर्च होते आहे। राज्य सरकार आपल्या राज्यातल्या जनतेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून आज आम्ही अवकाळी पावसावर ताबडतोब चर्चा व्हावी म्हणून विधानसभेत मागणी केली। म्हणजे ही चर्चा होऊ न देणं याच्यातच मोठेपणा सत्तारूढ पक्षाकडून मानला गेला। ठीक आहे, आमची संख्या आज कमी आहे,
पण कमी असली तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मांडतोय, त्या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे. महाराष्ट्रातल्या प्रचंड सर्व भागात झालेल्या नुकसानीची चर्चा करण्यासाठी हे राज्य सरकार का टाळाटाळ करतंय हा खरा प्रश्न आहे, आणि सरकार या चर्चेतून पळ काढतंय असे आमची मत झालेलं आहे.